तर नमस्कार सगळ्यांना, मी कोमल बनसोडे। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज जागतिक महिला दिन, जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपल्याकडे कोण येणार आहे तर त्या आल्यावर तुम्हाला नक्कीच दाखवून घेईन माझ्याकडे कोण येते। आणि मग बाकीचा व्हिडिओ मी त्या आल्यावरच बनवते आणि त्यांची येतानाचीच एंट्री दाखवते तुम्हाला की आलेल्या ताई आपल्या। या आता ताई, धर धर इधर। तर आता राधाताई आले ते आमच्या घरी, रिक्षातनं उतरले आता। तुमच्या घरी आले आता आपण कोणाच्या घरी आलो हे बघायचंय आपल्याला, हे महत्वाचं आहे का नाही? तुम्ही हे घर ओळखता पण सनी पण आलाय ताईं संग। आमची माही आता ताईंना पाणी पण द्यायला लागली। आता आमच्या घरामध्ये आले तर ताई आणि बघा आता कुणाला भेटा आल्यात बघा ताई, आम्हाला भेटा आल्यात। टीव्ही बंद कर बाय, टीव्हीचा आवाज करी। पाणी प्यायचं काय करायचं? गाडी चालवायची का तुला? आमच्या घरी गाडी चालवायची का तुला? हे बघा सनी आलाय, राधाताई आल्यात, मला भेटाय ना। आणि खरंच छान वाटलं मला राधाताई आल्या माझ्या घरी। खरं तर मी जाणार होते ताईकडं पण ताई म्हणलं की तिकडं भट्टीवर राहायचं ना ते, आता मग तिकडं ऊन ही आहे मग त्यामुळं, आणि मग म्हणलं नको मग मीच येते तुमच्याकडे म्हणून। अडचण अशी झाली की ह्या येणार होत्या, त्यांची अवस्था अशी, त्यांच्या मागे पोरगी आहे आणि त्या म्हणलं भट्टीवर आणून ठेवायचं कुठं। मग म्हणलं तुम्ही एक काम करा, मीच तुमच्या घरी येते। म्हणलं कसं आहे जे आपल्याला आता मला भेटायला, माझे बरेच बहीण भाव त्यांना वाटतं की बाबा मी त्यांच्याकडे भेटायचं, जी येऊ शकतात माझ्याकडे ती येतात, पण जी येऊ शकत नाही पण त्यांना इच्छा आहे मला भेटायची, मग त्यांच्यापाशी मी आले तर काय अडचण आहे का नाही? म्हणून मी आले, बाकी काय नाही। ते आहेला ही दीपाय गाडी दे त्याला, खाली तू ना गाडी बरोबर दीपाय त्याला गाडी बरोबर। तर बघा आता माझ्याकडे कोण आलंय, मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं की माझ्याकडे कोण तरी येणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते। बघा हो का राधाताई आल्यात माझ्याकडे एवढं। एव्हरीबडे, मी आणि कोमलताईच्या भेटीला चांगलं वाटलं, मस्त वाटलं। एक चहा दिला त्यांना, गार व्हायला ठेवलाय गरम चहा आहे म्हणलं होतं सर, गरम चहा मला प्यायला म्हणलं होतं सरबतच करावं, पण ना काय झालं माहितीये का, राधाताई यायच्या गडबडीत, राधाताईच्या वेळेस राधाताईनं मला फोन केला ना का मी यायला लागले, त्यावेळेस मी कपडे धायला चालले होते, मला काय कळावं ती सुधारणा, मी तिथं जाऊन अर्धा तास बसले होते बाथरूम मध्ये, मला खरंच काय आता काय करावं। मग ह्यांना फोन केला म्हणलं राधाताई याय लागल्यात, मग ती म्हणलं मी येतो घरी। तसं तर आज मंगळवार सुट्टीचा दिवस असतो तर ती घरीच होतं, मग म्हणलं मी जातो आणायला। मग राधाताईला रिक्षात आणायला गेलं होतं ती, आता इथं सनीचं जेवण चाललंय, सनीला भूक लागली होती, आपली भाई पण जेवण करती। चांगला झाला प्रवास, मस्त झाला प्रवास, फक्त एसटीनं लय उशीर केला यायला। आणि तुम्हाला आठलूज मध्ये येऊन माझ्या घरी कसं वाटलं बरं? लय भारी वाटलं बरं का, मस्त वाटलं, छोटस घर आहे, चांगलं वाटतंय, सगळं व्यवस्थित आहे जिथल्या तिथं। आणि इथं दाजी बसल्या, टोपी काढा की गरम होतंय। आता इथं आम्हाला चहा पाजला, टोपी काढायला
अहो पाण्याची बाटली ठेवायची विसरलं फ्रीज मध्ये मी म्हणलं होतं लिंबू हे आणलं होतं त्यांनी गडबडीत विसरून गेले मला काय कळव तीच कळ नाही बरं झालं उलट आल्या चिरा केला ते आता जेवण वाढते मी राधाताईला चिकनची भाजी आणि चपाती आम्ही काय ज्वारी खात नाही त्यामुळं आणि काय माहिती आता भाजी कसली झाली खाल्ल्यावरच कळल भात कशात देऊ दुसऱ्या प्लेट देऊ का देख ताटात ह्याच्यातच होईल आणि भात केला ज्वारी खातच नाही त्यामुळं बस 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 एवढं तर नाही बस झालं लागलं तर घेईल वाटलं असतं लागलं तर खा की मग टमाट्याची चटणी ती आहे रुसलं रुसलं पाहुणं रुसलं त्यांच्यासाठी काय केली की टमाट्याची चटणी ही दाजी खात नाही तर आणि कुठं काय आहे लिंबू कांदा मी चिर लिंबू फ्रीज मध्ये आहे पिक्चर बघत बघत अर्धा अर्ध बस का झालं अयो लय गार झालंय बरोबर झालाय तुम्हाला लिंबू कापाय कुणी शिकवलंय का असलं कसलं लिंबू कापलं का बरं आडवं कापायचं असतं ह्या बघा हे बघा आपल्या कोमल ताईनं लिंबू कापलं ह्यातनं रस कसा पडायचा आहे बाहेर कापायचं असं आडवं कापायचं असतं बरं असू द्या बरं असू द्या चला ह्यांना सवय नाही वाटत मटन चिकन बरोबर आहे का नाही जाऊ द्या सोडा कधी कधी तरी म्हणजे 6 महिन्यात कधी तर फक्त मी एकटीच खाते माही पण खात नाही तिचं पप्पा पण खात नाही माही तर चिकन बघितलं की कसं तरी करते आज फक्त सनीच्या नादाने तिने रस्ता तरी खाल्लाय नाहीतर खात नाही माही तर या मग जेवायला सगळी आम्ही जेवण करतोय आता दिसतय का फोटो पण काढा थांब 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 फोटो काढ वाकाय येत नाही बरं का मला वाकायचा लई प्रॉब्लेम आहे मला असं पुढं येत नाही वाकायला साईडला नाही येत पुढं किती पण वाकू शकते कसं करता परत यायचंय का नाही तुम्हाला आमच्या घरी यायचंय म्हणून माघार घेतलं टाकलेलं ती प्रथाच आहे गावाकडे फॅशनच आहे असे फॅशन म्हणजे ते पहिल्यापासून प्रथाच आहे की आपल्या घरी पहिल्यांदा कोणतरी एखादी वस आपल्या घरी पहिल्यांदाच कोणी महिला आली महिला आली आयो बाई आली तर तिला असं हळदी कुंकू आणि ओटी भरूनच लावतात नाहीतर काय काय जण गायबाने मला काय म्हणते माहिती का आली साडी नेहाला म्हणून मी म्हणते आधी सांगितलेलं बरं की बाबा एवढं लांब मी प्रथा आहे इकडं म्हणजे तशी पद्धतच आहे सगळीकडे कुणी पण येऊ द्या पण पहिल्यांदा आला तरच म्हणजे कोण नवीन पहिल्यांदा आला तर प्रथा आहे इकडं अशी नाहीतर माणसान गेली भीक मागे भीक मागायला काय वाटत मला सवय पडली देऊ का कॅरे बॅग द्या पण मग काय त्यांना लागतो खाट बसायला खुर्चीवर काय बसा येते का म्हणलं खुर्चीवर नाही काय नाही आपल्या पाशी खाट नाही माईची तर नुसती गडबडच असते या रिक्षात बसायची
तरी दोन दिवस फिरली, तिसऱ्या दिवशी तर आजारी पडली। अयो आरती ताईला म्हणल्या होत्या तुम्ही व्हिडिओ कॉल करा, मी टाकते व्हिडिओ। चला आता चालले तर राधा ताई आणि दाजी चालले सोडवायला त्यांना। तर आता गेले राधाताई आणि खरंच छान वाटलं मला, राधाताई भेटल्या येऊन घरी, घरी आल्या। परत राधाताईनं काय आणलंय ते पण तुम्हाला दाखवते मी पुढच्या व्हिडिओमध्ये, राधाताईनं मला काय आणलंय आणि माहीला पण आणलंय, तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवलं तुम्हाला काय आणलंय ते। तर बाय।